मला तुझा अभिमान वाटतो रे. तू असा खचून जाऊ नकोस रे. तुला काही अनुभव वाईट आले म्हणजे जग वाईट नाहीये. मला खात्री आहे तू याही परिस्थितीवर मात करशील, तुझी बाजू लोकांसमोर येईल, काहीतरी मार्ग काढशील तू यातून. हो आई, मी यातून बाहेर पड, मी यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढेन आणि मी सिद्ध करून दाखवेन की मी चुकीचा नाही. शाबास, आता कसं बोललास. आई, त्या सायन्स एक्झिबिशनच्या आदल्या दिवशी मी गिव्हअप केलं होतं, आठवते तुला? मी स्वतः बनवलेलं प्रोजेक्ट मोडायला निघालो होतो. मला वाटलं की मी ते पूर्ण करू शकणार नाही, मला ते जमणार नाही, पण तू मला थांबवलंस. रात्रभर माझ्याबरोबर जागून ते तू पूर्ण केलंस. आपण दोघांनी मिळून ते प्रोजेक्ट पूर्ण केलं होतं. तू माझ्या बरोबर असलीस ना तर मी कधीच हारत नाही, कायम जिंकतोच. यावेळीसही आहेस ना ग तू माझ्या बरोबर? तुझ्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. काळजी करू नको राजा, मी कायम तुझ्या बरोबर आहे. आई, बाबा, तुम्ही दोघही मला माझ्या बरोबर हव्या. प्लीज, निधन काही दिवस तरी तुम्ही दोघं माझ्या बरोबर राहा. आई, आता मला जगण्याची हिम्मत सुद्धा नाहीये, पण तू जर माझ्या बरोबर असलीस ना तर मला जगण्याची स्ट्रेंथ मिळेल. प्लीज, मी तुला रिक्वेस्ट करतो, प्लीज. ठीक आहे, मी बघते काहीतरी. तू पड जा राहत, मी आलेच. चल, तू पड, आराम कर.